नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वही पेन हे पुस्तक आपल्या हातामध्ये तयार ठेवा विद्यार्थी मित्रांनो. शंका समाधान 12वी राज्यशास्त्र प्रकरण पहिले भाग 3 आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील अनेक भागातील विद्यार्थ्यांनी शंका समाधान यासाठी भाग 1 भाग 2 साठी जे प्रश्न पाठवले होते त्यावरती वेगवेगळ्या प्रश्नांचं विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान आपण केलेलं आहे. आज आपण भाग 3 यामध्ये एक महत्वाची शंका शीत युद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद याविषयी घेणार आहोत आपण. यानंतर चौथा भाग हा प्रकरण पहिला यावरती शेवटचा असेल, त्यावरती सुद्धा जे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही लिहायचे आहेत, कॉमेंट्स करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या अनेक शंका आपण या ठिकाणी निरसन करत आहोत आणि त्या ठिकाणी पाहत असताना व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या स्क्रीनवरील जी काही माहिती तुम्हाला देण्यात येते ती माहिती आपल्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्यायची. तर आज आपली विद्यार्थ्यांची शंका प्रश्न हा होता प्रादेशिकवाद ही संकल्पना स्पष्ट करा. अशा प्रकारची शंका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याकडे पाठवली, त्यावरती समाधान या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रादेशिक वादाची संकल्पना आपण सुरुवातीला समजून घेऊया आणि शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद याविषयी सुद्धा यानंतरच्या भागामध्ये आपण सविस्तर पुढील भाग आपण घेणार आहोत. तर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्रे आपले हितसंबंध साध्य करण्यासाठी जो गट तयार करतात त्याला प्रादेशिक संघटन असे म्हणतात. प्रादेशिकवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील अतिशय महत्वाचा विषय आहे. अशा प्रादेशिक पातळीवरील राष्ट्रांच्या सहकार्याला प्रादेशिकवाद असे म्हणतात हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रकारे याच्यामध्ये एक उपप्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो, तो कोणता? प्रादेशिक संघटनाच्या निर्मितीस जबाबदार असणाऱ्या घटकांचे विवरण करा. अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी उपप्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर इकडे जे मुद्दे दिले आहेत तीन मुद्दा आपला पहिल्याच प्रश्नाला चालू आहे. तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मुद्दे हे प्रादेशिक संघटनाच्या निर्मितीस जबाबदार असणाऱ्या घटकांचे विवरण त्या ठिकाणी आपण करणार. प्रादेशिकवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा महत्वाचा विषय आहे. एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसून येतात आणि या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय वैचारिक आर्थिक घटकांवर आधारलेल्या असतात. अशा प्रादेशिक संघटना बांधताना देश भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्वाचे असते. त्याशिवाय व्यावहारिक व संसाधना संदर्भातील मुद्देही महत्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण, संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो. प्रादेशिक वादाचा प्रवास सदस्य राष्ट्रांतील राजकीय समाधाने होतो. तसेच समान विचारसरणी आणि आर्थिक हितसंबंध या मुद्द्यावरही प्रादेशिक संघटनाची निर्मिती होत असते. हे जे मुद्दे आहेत या ठिकाणी दिलेले प्रादेशिक संघटनाच्या निर्मितीस जबाबदार असणाऱ्या हे घटक आहेत, हे घटकाचे विवरण करा. त्यानंतर असे 7 मुद्दे या ठिकाणी लिहायचे आहेत. 1940 ते 1950 या दरम्यान आशिया
आणि आफ्रिकेतील प्रादेशिकवादाने तेथील राजकीय चर्चांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. 1949 मध्ये नाटो अर्थातच अटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशन या संरक्षण बाबीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संघटनेची स्थापना. याच काळात अनेक प्रादेशिक संघटनांनी व्यापारावर लक्ष केंद्रित करून व्यापारी गट निर्माण केलेले. युरोपचे लक्ष मात्र आर्थिक समन्वयाकडे होते. आर्थिक संबंधाच्या मुद्द्यावरून युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय ECSC 1951 मध्ये आणि युरोपीय आर्थिक समुदाय EEC 1957 मध्ये युरोपियन अणुऊर्जा समुदाय युरोटॉम 1958 या संघटना स्थापन झालेल्या आहेत. आणि 1967 मध्ये ASEAN दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना या प्रादेशिक सहकार्य प्राधारित संघटनेची स्थापना झाली. यानंतर आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या भागामध्ये काही विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्यापारी गट म्हणजे काय, त्यामध्ये वेगवेगळ्या शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्वाच्या प्रादेशिक संघटनांचा आढावा घ्या, अशा प्रकार सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. त्या संदर्भात तुमची काही शंका असतील तर तुम्ही त्या उपस्थित करायच्या आहेत विद्यार्थी मित्र. त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रादेशिक संघटनांचा आपण यानंतर पाहणार आहोत. युरोपीय संघ, त्यानंतर शेंगेन क्षेत्र आणि सार्क संघटना, त्यानंतर बिमस्टेक, त्यानंतर ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटना, G20 संघटना याविषयी पण माहिती घेणार आहे. यावरती विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तुमचे याविषयी काही शंका प्रश्न असतील तुम्ही नक्की पाठवा, कारण आपण प्रकरण पहिले यामध्ये शेवटचा भाग आपण चौथा घेणार आहोत. त्याचप्रकारे प्रकरण दुसरे यावरती सुद्धा तुम्ही यानंतर वेगवेगळ्या तुमच्या काही शंका असतील त्या पाठवायच्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना वेळोवेळी व्हिडिओ आपण पॉज करायचा आहे आणि त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवरील माहिती त्या ठिकाणी लिहून घ्यायची. यानंतरच्या नवीन प्रकरण ज्यामध्ये आपण 1991 महत्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये जागतिकीकरण याविषयी तुम्ही शंका जे प्रश्न असतील त्या ठिकाणी कॉमेंट करून किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन असतात त्या ठिकाणी तुम्ही पाठवायचे आहेत विद्यार्थी मित्र. शंका समाधान प्रकरण पहिले 12वी राज्यशास्त्र. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील भागामध्ये. धन्यवाद.